गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तर सकाळचे झालेत 5:47 आणि आता आपण आहोत आळकुटीमध्ये। हे बाजूला एक मारुतीचं मंदिर आहे, तर आता मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपण इथून आळेफाटा, ओतूर, त्यानंतर पुढे ब्राह्मणवाडा ह्या मार्गे कळसुबाई शिखरावर जाणार आहोत। तर चला, आपली पूर्ण टीम रेडी आहे, तर निघूया। गणपती बाप्पा। मित्रांनो, तुम्ही जर आळेफाटावरून जात असाल तर आळेफाटा बोटा मार्ग घ्या, कारण आळेफाटा ओतूर कोतूळ हा मार्ग खूप खराब आहे। त्या तुलनेत आम्ही ज्या रस्त्याने पुन्हा परतलो तो ब्राह्मणवाडा बोटा हा मार्ग खूपच चांगला आहे। ओतूर नंतर आम्ही पुढचा स्टॉप घेतला तो दामणगाव मध्ये। कडाक्याच्या थंडीतला गरमागरम चहा पिऊन लय बरं वाटलं। आता आम्ही त्या बारी गावात पोहोचलोय आणि या गावात तुम्ही येतात इथे तुम्हाला भरपूर लोक भेटतील, त्यामुळे इथून वर कसं जायचं, गाडी कुठे लावायच्या, पार्किंग कुठे करायचं, जेवण वगैरे तुम्हाला सगळे सल्ले इथं सांगताच दिले जातील। जर तुम्हाला वर जाण्यासाठी गाईड पाहिजे असेल तर गाईडही भेटेल। पेड पार्किंगची व्यवस्था आहे। आज विकेंड असल्यामुळे खूप गर्दी वाटते इथं, कारण बाहेर पण खूप गाड्या लागल्यात आणि आतमध्ये पण खूप गाड्या लागल्यात गावात। या ठिकाणी इथं वर दिसतंय हे कळसुबाई शिखर आहे। आता झाले आहेत 9:16 आणि आता आपला ट्रेक सुरू होत आहे। मित्रांनो, शिखर चढायला सुरुवात आम्ही केली आहे। फक्त 3 आहेत आणि 3 आम्ही पुरते दमलेलो आहेत। खूप तीव्र असं चढ आहे, त्यामुळे खूप थकवा आलाय आम्हाला आताच। या ठिकाणी आजूबाजूला डोंगर उतरावर शेती केलेली दिसते। तर मित्रांनो, चालत चालत आम्ही इथं वर आलो, तर आता वर येईपर्यंत 40 झालेत आणि अजून आमच्या समोर हा भला मोठा पर्वत उभा आहे। आणि आम्हाला वाटतं आता 2 लागू शकतात आम्हाला जायला। आम्ही 1.5 प्रवास केला, कमीत कमी 2 लागतील, 2 जास्त वेळ लागू शकतो। तर आता जाऊयात वर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर, चला। तर मित्रांनो, आता आलो आम्ही इथं पहिल्या रेलिंग पाशी आलोय। तर इथं दगडाच्या पायरे आहेत, दगडाच्या पायरीने वर जाणार आहे। वर लोखंडाचे सडे आहेत, किती आहेत माहित नाही, आता पाहूयात। पाहिजे होतो
बाबूजीला मारू नको. मित्रांनो, तब्बल 2 तास चालल्यानंतर आता आम्हाला पुढं शिखर नजरेस पडलंय. हे तर विहीर आहे. विहीर नाही ते आडे 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 विहीर म्हणजे कळत मोठा कुवा पाणी बघण्याला हयो एवढवर. अरे विहीर तिथे. तर मित्रांनो, शिखरावर जाताना खूप वर आल्यानंतर या ठिकाणी ही एक छोटीशी आट भेटते. तर यातलं पाणी आम्ही पाहिलं, पिण्यास काहीच योग्य नाही वाटत. तोंड धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता. तर आता शिखर आपल्याला खूप जवळ राहिले. तर चला आता आपण जाऊया कळस शिखरावर. बस एक कदम बघा मित्रांनो, आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय. तर आता ही शेवटची एक लोखंडाची सीट राहिली आहे. खूप उंच आहे आणि आपण ज्या ठिकाणावरून आलो ते बारीगाव खाली दिसतंय. तर आता ही शेवटची सीडी आपण संपवतोय. तर चला आता शेवटची सीडी संपवूया. तर आता 11:56 झालेत आणि आम्ही 2 तास 36 मिनिटात पायथ्यापासून वर शिखरापर्यंत आलो. तर आता आम्ही मंदिरात दर्शन घेणार आहे, त्यानंतर ध्वज फडकावून आम्ही खाली जाणार आहोत. मित्रांनो नमस्कार. आम्ही आता देवीचं दर्शन घेतलंय. आम्ही इथं कदम वतन मेरे नाज है तेरा. हर कदम वतन मेरे नाज है तेरा. आजाद मैं हूँ और वतन आजाद है मेरा. आजाद मैं हूँ और वतन आजाद है मेरा. कदम वतन मेरे नाज है तेरा. हर कदम वतन मेरे नाज है तेरा. आजाद मैं हूँ और वतन आजाद है मेरा. आजाद मैं हूँ और वतन आजाद है मेरा. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.